निर्भीड वेगवान अचूक सरेतोड बातमी म्हणजे सीबीएस न्यूज मराठी। डिजिटल मीडियाचा राजा सीबीएस न्यूज मराठी। गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत वित्त बातमी देणारे आपल्या कणखर मातीतील आपल्या रक्ताचे व्यासपीठ सीबीएस न्यूज मराठी मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। चला पाहूयात आताच आलेली सर्वात खासगी गुरुकृपा ट्रॅव्हल्स एजन्सी प्रवाशांची फसवणूक। बस नादुरुस्त असल्यानं अर्ध्या वाटेतच पडली बंद। एसटी महामंडळ वाहतूक बंद असल्यानं खासगी वाहतूकदारांनी प्रवाशांना अक्षरशः ओरबाडून खाण्याचा लुटण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे। त्यामध्येच अनेक खासगी वाहतूकदारांनी प्रवाशांची लुटमार तर केलीच आहे, पण अनेक ठिकाणी नादुरुस्त गाड्या रोडवरती सोडून प्रवाशांची गैरसोय करून एक प्रकारे फसवणूकच केली आहे। असाच एक प्रकार गुरुकृपा ट्रॅव्हल्सच्या बाबतीत घडलेला असून, संबंधित ट्रॅव्हल्स एजन्सींना रात्री 10 वाजता सुटणारी गाडी उशिरा सोडली गेली, परंतु ती गाडी सकाळी 5 पर्यंत पोहोचणे मुंबईमध्ये गरजेचे असताना आतापर्यंत ती गाडी तळेगावमध्ये नादुरुस्त असल्याकारणानं बंद पडलेली आहे। त्यामुळे प्रवाशांचे आतोनात हाल होत आहेत। या अशा खासगी वाहन चालकांच्या आणि एजन्सी यांच्या मनमानीला प्रवासी कंटाळलेले असून यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी। सोलापूर जिल्हा प्रतिनिधी नामदेव लकडे, सीबीएस न्यूज मराठी। 8-9 झालेले तरी आम्ही तळेगाव याच्यापाशी आहेत आणि गाडी ब्रेकडाऊन झालेली आहे। ब्रेकडाऊन झाल्याचं नेमकं कारण काय आम्हाला सांगितलेलं नाहीये, आणि याच्या आधी टायर पंक्चर झाला म्हणून गाडी लेट आली। 8 वाजता यायची ते 11 वाजता आलेली गाडी, 10 वाजता रात्री। तुम्ही कुठल्या गाडीतून कुठपर्यंत आला आणि तिथून तुम्हाला गुरुकृपा गाडी कधी मिळाली? मी फिराच्या कुर्ली फाट्यावर बसलो होतो आणि ही गाडी समोर जी दिसती त्या गाडीतच बसलो होतो। आधी साध्या मिनी बस मध्ये बसवलं, नंतर माळशिरस पशी आम्हाला दुसऱ्या गाडीत बसवलं, आता तिसरी गाडी हे आम्ही बदलतोय। गाडी पूर्णपणे ब्रेकडाऊन झालेली आहे। गाडी अत्यंत मुंगीच्या वेगानं गाडी चालत होती आणि टायरही फुटलेलं काही झालं, असे काहीतरी 2-3 कारणं सांगण्यात आली। आत्ता आमची आजची सुट्टी पडलेली, कालची काल रात्रभर निघालो आम्ही, चहा नाश्ता सुद्धा नाही आम्हाला कुठे, आणि हीच ती गाडी आहे। तुम्हाला आज तुम्हाला तुमच्या सर्व्हिसवर जाता येईल का, नोकरीवर जाता येईल का? मला नोकरीवर तुमचं काय नुकसान झालंय त्याच्यामुळे? माझं आजची पूर्ण दिवसाची लीव विदाऊट पे लागणार आहे, म्हणजे मला बिनपगारी रजा काढावी लागणार आहे, आणि शिवाय माझं रेप्युटेशन खराब झालं ती गोष्ट वेगळी। ओके ठीक आहे, तुमचं काय मत आहे काका? हा मी पनवेलला पंढरपूरहून येत होतो, आम्ही बुकिंग केलं होतं, आम्हाला 10 वाजताचा टाइम दिलेला, पण 10 वाजता आम्ही पोहोचलो तर 10:30 पर्यंत आलीच नाही आहे गाडी, आणि नंतर आम्हाला ट्रॅव्हलर्सने माळशिरसपर्यंत आणण्यात आलं आणि तिथून मग ही गाडी जी आहे जी ब्रेकडाऊन झालेली आहे तर त्या गाडीत बसवलं। ती गाडी 2 मध्ये पंक्चर झाली, 3 टायर बदलला।